नांदेड़ बल्दी इंतखाबात के लिए वार्ड नंबर 2 में ईवीएम मशीन के साथ वीवीपैट भी लगाया जाएगा। कुरान अंदाजी में हल्का नंबर 2 निकलने पर इस जोन में तजुर्बाती तौर पर इस सिस्टम का इस्तेमाल किया जाएगा। नांदेड़ बल्दिया उज़्मा के इंतखाबात के लिए ईवीएम मशीनों का इस्तेमाल किया जा रहा है, लेकिन एक हलके में तजुर्बाती तौर पर ईवीएम में वीवीपैट लगाया जाएगा। इस हलके की निशानदही के लिए कुरानदाजी का प्रोग्राम लिया गया। बल्दिया उज़्मा में यह कुरानदाजी का प्रोग्राम लिया गया। कमिश्नर गणेश देशमुख की निगरानी में हुई कुरानदाजी प्रोग्राम में हलके नंबर 2 का नाम निकला। हलके नंबर 2 में वीवीपैट का इस्तेमाल किया जाएगा। कुरानदाजी के मौके पर तमाम पार्टी नुमाइंदे मौजूद थे। नांदेड़ महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रस्तावित आहे आणि या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्याचे माननीय राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत। व्हीव्हीपॅट मशीन हे एक असं यंत्र आहे की ज्यामध्ये मतदारांनी कुणाला मतदान केलं हे त्या मतदाराला स्वतःला समजणार आहे आणि असा हा प्रयोग राज्यातील पहिला प्रयोग आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका प्रभागामध्ये वापरण्याबाबत आयोगाचे निर्देश आहेत। त्यानुसार आम्ही चिठ्ठ्या टाकून जे काही आमचे 19 प्रभाग आहेत, 4 प्रभागांचे, अशा 19 पैकी एका प्रभागामध्ये चिठ्ठी टाकून एका प्रभागाची निवड केली आहे आणि चिठ्ठीद्वारे प्रभाग क्रमांक 2 याची निश्चिती या निवडणुकीमध्ये करण्यात आली आहे। या यंत्रामध्ये एक प्रिंट निघण्याची तरतूद आहे, त्यामध्ये बॅलेट युनिटवर हात प्रेस करून आपण मतदान केल्यानंतर मग व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये समोरच्या विंडोमध्ये आपण कुणाला मतदान केलं त्या मतदाराचं नाव आणि त्याचं चिन्ह असलेली एक प्रिंट जनरेट होणार। 2 सेकंदामध्ये ती जनरेट झालेली प्रिंट त्याच बॉक्समध्ये आपोआप खाली पडणार, त्यामुळे ती मतदारांना घरी घेऊन जाता येणार नाही किंवा मतदारांच्या हातात ती काढता येणार नाही, कारण त्यामुळे अन्यथा मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग झाला असता। यामध्ये आता काउंटिंग हे करण्यात एवढ्यासाठी येणार नाही की हे गोपनीय पद्धतीनं त्याचं मतदान त्यालाच समजणार आणि त्याच्या समाधानासाठी की मी ज्याला मतदान केलं ते माझंच होतं की नाही या पद्धतीनं ते बघितलं जाईल। सद्यस्थितीमध्ये आज फक्त मतदाराला आपण केलेलं मतदान योग्य रीतीनं होतं की नाही, त्याच उमेदवाराला जाते की नाही हे पाहण्याची ती तरतूद आहे। आतापर्यंत आम्ही जो काही डेमो घेतलेला आहे किंवा जे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिलं, जेव्हा जेव्हा आम्ही व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे झालेलं मतदान बघितलं तर निश्चितच त्यावेळेला ज्या उमेदवाराला मतदान केलं त्याच उमेदवाराच्या नावाची प्रिंट जनरेट चिठ्ठी जनरेट झालेली आहे। आपण डेमो दाखल बघायचं झालं तर इथं आम्ही आता बॅलेट युनिट 3 जोडलेले आहेत आणि व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे एक कनेक्टिव्हिटी पूर्ण केली आहे। तर आता आपण प्रत्यक्ष बघूयात की आपण गेलेलं मतदान आणि व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे दाखवलेलं मतदान एकच आहे किंवा 100% खरं आहे आणि योग्यच दाखवतं, त्यामुळेच तो टेस्टिंग करून अंतिम रिपोर्ट आलेला आहे। सद्यस्थितीमध्ये आता एकाच प्रभागात वापरायचं असल्यामुळं आमच्याकडे 70 मशीन आलेल्या आहेत आणि प्रभागातील पोलिंग स्टेशनची संख्या सर्वसाधारणपणे 35 ते 36 किंवा 40-42च्या जवळ असते, त्यामुळं पुरेशा प्रमाणात व्हीव्हीपॅट यंत्र आपल्याकडे आहेत। त्यामध्ये कुठलाही लिंक एरर आला किंवा बरेच वेळा जोडणीमध्ये एरर येतो तर मग अशा वेळेला किंवा सॉकेट खराब झालं असं टेक्निकली काही झालं तर रिप्लेसमेंटची सुद्धा तरतूद आहे आणि त्यामुळं पुरेशा प्रमाणात यंत्र